खरं तर 2016 एम पी एस सीच्या मार्फत पोलिसांची डिपार्टमेंटल पी एस आय पदोन्नतीची परीक्षा झाली होती. या परीक्षेमध्ये पदोन्नतीसाठी जे विद्यार्थी पास झाले होते ज्यांना पी एस आय पदोन्नती मिळणार होती अशा सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. जे रँकिंगमध्ये आले होते, जे गुणवत्तेवर होते, परंतु त्या विद्यार्थ्यांना डावलून काही अधिकाऱ्यांनी, गृह खात्यातल्या काही संबंधित जातीवादी अधिकाऱ्यांनी यांच्यावरती जातीवाद करून या विद्यार्थ्यांना परत पाठवलं आणि ज्यांची मेरिट लिस्ट खाली होती त्या लोकांना आतमध्ये पाठवलं. यावरती बराच मोठा अन्याय या सगळ्या विद्यार्थ्यांच्यावरती झाला होता. परंतु सदर हे सगळे डिपार्टमेंटल पी एस आयचे सगळे विद्यार्थी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडे आले असता यांची सगळी बाजू आम्ही समजून घेतली. ही समजून बाजू घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं की खरंच याच्यामध्ये या मुलांच्यावरती अन्याय झालेला आहे. म्हणून खुल्या प्रवर्गातून असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, मराठाचं नाही तर सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्याच्यामध्ये माननीय आमदार प्रवीण दरेकर भाऊंना साहेबांना भेटून त्यांच्याकडे हा विषय मांडल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर की माननीय मुख्यमंत्र्यांच्या विषयी लक्षात आणून दिला की यामध्ये या विद्यार्थ्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. हा अन्याय दूर करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि यासाठी आम्ही 2 महिने लगातार याचा फॉलोअप घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. याच्यामध्ये 828 जागा होत्या, याच्या व्यतिरिक्त 636 जागा त्या वाढवून कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या पोलीस खात्यातील डिपार्टमेंटल पी एस आय लोकांना 736 लोकांना न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि या निर्णयाचं मराठा क्रांती ठोक मोर्चानं स्वागत केलेलं आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे खास करून विशेष आभार मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं व्यक्त करतो. कारण त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की या निर्णयाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला आहे. परंतु की जे आमची मागणी याच्यापुढे अशी राहील की जे दोषी अधिकारी आहेत, ज्या अधिकाऱ्यांच्यामुळे या विद्यार्थ्यांना जो त्रास सहन करावा लागला की गेल्या 4-4, 5-5 वर्षापासून हे लोक संघर्ष करत होते, त्यांच्यासोबतचे जे विद्यार्थी होते जे आज पी एस आयपासून पी आय ए पी आय पदापर्यंत पोचले परंतु आज ते त्या ठिकाणीच पी एस आय म्हणून जाणार आहेत, तर हे ज्यांच्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला अशा अधिकाऱ्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्री आता कारवाई करणार का याचीच आम्ही वाट पाहतो आहे. आणि जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली तर त्याचं स्वागत केलं जाईल, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं याचा पाठपुरावा सुद्धा भविष्यात करण्यात येईल.